एक महत्वाची गोष्ट मुंबई आणि दिल्लीतला फरक हा आहे की मुंबईच्या सामान्य मुंबईकराला पब्लिक ट्रान्सपोर्ट मध्ये त्या ठिकाणी प्रवास करायची सवय आहे जी दिल्लीमध्ये आपल्याला इथे सवय दिसत नाही आणि त्यामुळे इथे जर पब्लिक ट्रान्सपोर्ट जास्तीत जास्त उपलब्ध करून दिला इथे काही कोणी फार स्टेटस सिंबल म्हणून गाडी वापरली पाहिजे या मताचे फार क्रीम ऑफ द सोसायटी आहे पण पब्लिक ट्रान्सपोर्ट जिथे उपलब्ध आहे तिथे सामान्य मुंबईकर हा पब्लिक ट्रान्सपोर्ट मधनं त्या ठिकाणी प्रवास करायला तयार आहे आणि म्हणून मला असं वाटतं की अद्याप तरी ऑड आणि इव्हन अशा प्रकारची व्यवस्था मुंबईमध्ये करण्याची आवश्यकता नाही. मगाजी रामभाऊ मला सांगत होते की दिल्लीमध्ये तर अलीकडच्या काळामध्ये लोक मॅट्रिमोनियल जी ऍड देतात ते ऍडमध्येच असं लिहितात की पोरगा शिकला इतका पगार आणि त्याच्याकडे ऑड नंबरची गाडी आहे त्यामुळे मुलगी जिच्या जो इव्हन नंबरची गाडी असेल तिचाच प्रपोजल फक्त स्वीकारला जाईल. पण दिल्लीचे लोक त्याहीपेक्षा पुढे गेलेले आहेत. मला एकाने सांगितलं की आता दिल्लीमध्ये एक नवीन उद्योग चालू झाला आहे आणि तो उद्योग नंबर प्लेटचा आहे. म्हणाले ते अशी नंबर प्लेट फिट करून देतात की सकाळी त्याचा ऑड नंबर असतो आणि मग दुसऱ्या दिवशी एक बटन दाबली की इव्हन नंबर त्याच्यामध्ये येतो. आता कोणाला समजतं कोणाचा नंबर आहे त्यामुळे अशा प्रकारच्या एंटरप्राइझिंग लोकांमध्ये आपल्याला राहावं लागतं आणि म्हणून अशा प्रकारचं तंत्र वापरण्यापेक्षा जास्तीत जास्त पब्लिक ट्रान्सपोर्ट तयार करू लोकांमध्ये जास्तीत जास्त अवेअरनेस तयार करू आणि त्या माध्यमातून चांगलं आणि सुकर जीवन आपल्या मुंबईचं व्हावं महाराष्ट्रातलं व्हावं अशा प्रकारचा प्रयत्न आपण करू.